मित्रांनो, आयुष्यात खर्च झाल्याचं दुःख नाही, पण हिशोब लागला नाही ना की त्रास होतो। आयुष्य कोणत्याही सिद्धांतांवर चालत नाही। आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे की रेल्वेचे रूळ नव्हेत। ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहत वाट आणि उतार गवसेल तसं। मन सांभाळायचं ठरवलं ना तर मन मारावं लागतं। एका वेळेला एकच साधता येतं, स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्याचं मन। एकत्र राहण्यासाठी अक्षता लागत नाही तर अंडरस्टँडिंग लागतं। सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवताही येत नाही आणि पचवताही येत नाही। पुरुषाचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते आणि त्याला मूल झालं म्हणजे बायको दुरावते। आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात ना, तेव्हा गुरुत्वाकर्षण सीमेच्या बाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो। त्यानं एकदा स्वतःची गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो। असंच माणसाचंही आहे। समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष करावा लागतो, आणि एकदा का अपेक्षित उंचीवरती पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंची सोडवते। हिकट माणसाजवळ तर्कशास्त्र नसतं, तर स्वार्थी किंवा स्वतःच्याच सुखाचा विचार करणाऱ्या माणसाच्या जगात इतरांना अस्तित्वच नसतं। काही जण लोकांना जास्त उचापती हव्या असतात, पण ज्याला थोडी का होईना झीज सोसावी लागते ना, तो मात्र विचारच करून बोलतो। आपली मुलं म्हणजे आपले खरे परीक्षक असतात। आई वडील म्हणजेच नवरा बायको आपण होऊन एका टीका करायला जन्म घालतात। ती मुलं परखडपणे कुणाचं चुकतं हे अचूक सांगतात। आपण त्यांना तुला अक्कल नाही म्हणून गप्प बसवतो। त्यांना अक्कल असते का? नसते म्हणूनच तर ती खरं बोलतात। तर मित्रांनो, हा आयुष्याचा एक छोटासा धडा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।